नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्याल महाराष्ट्र कोकण या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो आणि नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना या शुभेच्छा देतो. सगळ्यांना सुखाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा हा दिवस जावो आणि म्हणूनच मी या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज जो काही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे बघतोय. पण माझ्यासोबत आहेत रमेश जोशी आणि इकडे माझ्या शेजारच्या मावशी. बघितलं असेल त्यांना नाचणीचा व्हिडिओ कसा आपण बोलतायत त्या. आणि आज या दसऱ्याच्या निमित्ताने खास या कोकणामध्ये जी काही पूजन केलं जातं, अगदी 9 दिवस मी सांगेनच कशाप्रकारे पूजन केलं जातं. परंतु आत्ता मी जे दाखवणार आहे ते तुम्हाला माहीत असेल की नसेल, पण मी दाखवणार आहे ते अगदी खास करून या दसऱ्याच्या शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी आपण सोनं लुटणार आहोत. सोनं लुटायचा भाग मी दाखवेनच, पण आत्ता मी दाखवतोय ते अगदी कशाप्रकारे ही जे हत्यारं मांडलेले आहेत. आता हत्यारं मांडलेले आहेत, परंतु या इकडे जे कुलदैवत आहे या कुलदैवताची सुद्धा आपण बघूया पूजा केलेली आहे. आपण कुलदैवत आहे या कुलदैवताची पूजा कशी केलेली आहे, अगदी सजवलेली आहे तिला, त्या कुलदैवतेला सजवलेली आहे जी सालबाई सोमाय म्हणून म्हटली जाते. 7 ते 9 नावं आहेत. आता 9 नावं सगळीच मला सांगता येणार नाही, माहीत नाही आहे, पण सालबाई सोमाय, अवरनाथ, थवरनाथ, कालकी, मारका अशी ती नावं घेतली जातात आणि त्या नावाने या देवाला गारानं मांडलं जातं. अगदी सजवून ती त्याचा, आता आपले हे जोशी म्हणून पुजारी आहेत माझ्यासोबत, यांनी पूजा केलेली आहे. आणि आता पुढील जो आपला पूजेचा भाग आहे तो कशाप्रकारे आहे तो आता मी तुम्हाला या दाखवतोय. हे बघा, अगदी त्यांनी ही मांडलेली आहे. काय तर आपल्या घरातली खोबरा किसायची खवणी, कोयती, कोयत्या मांडलेल्या आहेत. ही पारय आहे, कुराड आहे, ह्या सगळ्या हत्याऱ्यांची पूजा केली जाते. का तर हत्याराला आपण सुद्धा झाडावरती म्हणा, गवतावरती म्हणा, अनेक ठिकाणी चालवतो आणि त्याला 1 वर्षातून 1 दिवस तरी पूजणं हे काय आहे, जरुरीचं आहे, जेणेकरून तो आपल्याला साथ देईल आणि म्हणूनच त्याची पूजा केली जाते. इकडे आता बघतोय आपण की शेवटच्या दिवशी जे आपले घरातून पूर्वज गेलेले आहेत आणि या पूर्वजांची आठवण म्हणून आणि त्यांना काय तर पुढील त्यांचा आत्मा जो जातो तो चांगला सुखाचा आणि चांगला प्रवास व्हावा म्हणून आपण देवासाठी प्रार्थना, देवाकडे प्रार्थना करतो. आणि त्यांच्या नावाने हे अशा प्रकारे साडीची घडी वरती धोतर, म्हणजे पहिले आजोबा कसे आमचे वडील आजोबा हे धोतर नेसायचे. आता पॅन्टी बिंटी ठेवलेलं नाही का, आता ते धोतर नेसायचे म्हणून ते धोतर. आणि त्याच्यावरती फुलं मांडलेली आहेत, म्हणजे त्यांच्या नावाने ती पूजा केली जाते. अगरबत्ती लावली जाते, पंटी लावली जाते, कणा काढून खाली अगदी शेणाने सारवलेली जमीन आणि त्याच्यावरती तो कणा काढून पूर्णपणे अशा प्रकारे त्यांचं पूजन केलं जातं त्यांच्या नावाने. आणि त्यांची साथ आम्हाला लाभावी म्हणूनच या हेतूने हा एक माणसाच्या मनातला जो संकल्प आहे तो संकल्प करून हे पूजन असा कार्यक्रम सादर केला जातो. आत्ता आपण बघतोय की आमचा दसऱ्याच्या निमित्ताने जी सराय होते आणि त्या सरायच्या भात शेतीमधून, सराय झाल्यानंतर भात शेतीमधून जी काही पिकं निघतात त्यामध्ये पिकं निघाल्यानंतर एक नवीन, याला काय म्हटलं जातं जरा मावशी मला सांगतेस. ते आपण कसे पूर्वीपासून पहिले कसे असे जरा तोरणं नसायची, त्याचे मला मग ते हे गोंडा, वरी, नाचणे, भात आणि कुरडूची फुलं अशी 5 प्रकारची फुलं म्हणजे ह्याने बांधायची असतात. आंब्याची पानं, आंबेडीचा बन असे ह्याने बांधायचे असेल तोरणं, म्हणजे नवा म्हणून बोलतात. नव, ह्याला नव म्हणून म्हटलं जातं जे आंबेडीच्या कुठल्या दोऱ्या बिऱ्याने बांधलं जात नाही, खास करून याला खास या दिवशी मात्र आंबेडीने बांधलं जातं. आणि मग ते दरवाजावरती समोर आपल्या बाहेर दरवाजा असेल, आत दरवाजा असेल, अशा प्रकारे मुसळाला, जात्याला, शिडीला, कपाटाला असं म्हणजे ठराविक ठिकाणी ते बांधायचे असतात. तर आपण माहिती ऐकलीच असेल की या अशा प्रकारे या कोकणामध्ये अगदी आवडीने आणि मनापासून अगदी श्रद्धा ठेवून, भाव ठेवून हा प्रत्येक सण कार्यक्रम आपला हा या सणाच्या निमित्ताने, दसऱ्याच्या निमित्ताने आपण पूजापाठ करतो. आणि या पूजापाठ अशा प्रकारे आपला हा शेतकरी अगदी शेतातलं काम करून करत असतो. बघा आणि मित्रांनो, हा प्रत्येक जो धार्मिक विधी आहे या कोकणामध्ये अगदी साजरा केला जातो. तो प्रत्येक विधी मी तुम्हाला ज्या ज्या वेळी जसं जसं योगायोगाने येईल तसं मी दाखवणारच आहे. पण आत्ता जो दसऱ्याचा जो पूजापाठ आहे हा पूजापाठ तुमच्या समोर मांडलेला आहे. आणि हा झाल्याच्या नंतर तर हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु आता आपण जरा बाहेर जाऊन बघूया. या
मित्रांनो, आता मी आलो इथे अंगणात। अंगणात कशासाठी? तर मी सांगितलं की 9 दिवस जी पूजा केली जाते, आता ह्या पूजेमध्ये खरंच कशी पूजा केली जाते त्याचं प्रतीक। बारके भाई थांब जरा, प्रतीक मी दाखवतो तुम्हाला। बारके भाई तिकडून हाक मारते। अगदी प्रत्येक दिवसाला घरातील अंगणासमोर ही अशा प्रकारे एक छोटंसं असं गोल प्रकार गोल राऊंडमध्ये असं सारवलं जातं, आणि सारवून त्याच्यावरती मग हा बघा रांगोळी, ही भाताची रांगोळी आहे खास करून। या भाताच्या रांगोळीवरून कणा काढला जातो, त्याच्यावरती फुलं ठेवली जातात, अगरबत्ती लावली जाते। आता अगरबत्ती लावलेली आपण बघतोय की ही आपल्या नारळाची साल, आणि त्या सालीवरती निखार आहे, आणि मग त्याच्यावरती धूप ठेवून त्या अशा प्रकारे अंगणात पूजा केली जाते। हे नवरात्रीचं 9 दिवस असं पूजेचं प्रतीक म्हणून बाहेर अंगणासमोर हे आपली पूजापाठ करून अगदी केली जाते। हे बघा कणे, बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हा शेवटच्या दिवसाचा जो ओला दिसतोय आजचा आहे, तो अशा प्रकारे कणा काढून या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये अशी ही दसऱ्याच्या निमित्ताने अगदी पूजापाठ करून हा आपला जो दसरा हा नवरात्र उत्सव हा सण आपण साजरा करत असतात। आणि मित्रांनो, असाच प्रत्येक सणाचा मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणून पोचवेन। अगदी जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला तर प्रथम म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आधी, कारण त्या या कोकणातील ज्या काही सण आहेत, हे सण कशाप्रकारे आपण शेतकरी साजरा करतो हे बघायला विसरू नका। आणि लाईक करा, कमेंट करा, आणि सतत माझ्याबरोबर राहा। महाराष्ट्र कोकण या यूट्यूब चॅनलवर सतत राहा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओ बघता येतील। स्वस्थ राहा, मस्त राहा, सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद।